हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? बरेचसे पेपर HSC चे आपले कंप्लीट झालेले आहेत, बरोबर की नाही? आणि एक महत्त्वाचा पेपर राहिला आहे ना, पण तो कुठला आहे? येस, बायोलॉजी. मला असं वाटलं की जसं आपण फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहिले होते ना, तसं आज आपण बायोसाठी पण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर तोच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. 87 ॲप सगळ्यांनी डाउनलोड केलेला आहे का? नसेल केला तर लिंकमध्ये, लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती लिंक बघा, डाउनलोड करा आणि त्यातले कोर्सेससुद्धा बघून घ्या. तर आजचा आपण व्हिडिओ सुरू करूयात आणि तो व्हिडिओ आहे ऑन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन बायोलॉजी बोर्ड्स. ओके, सुरुवात करूयात. पहिलं इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही जे लक्षात ठेवायची आहे ती आहे की तुम्ही डिलिटेड सिलॅबसचा काहीही अभ्यास करायचा नाही आहे. जसं HSC बोर्डने सांगितलेलं आहे की आपल्याला डिलिटेड सिलॅबस जे आहेत मागच्या वर्षीसारखं ह्यावर्षी पण कंटिन्यू झालेले आहेत, तर डिलिटेड सिलॅबस तुम्ही बिलकुलही वाचायचं नाही आहे. आज जे मी काही तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आलेलो आहे ना, हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते डिलिटेड सिलॅबस एक्सक्लूड करून आहेत. सो लेट अस स्टार्ट विथ चॅप्टर नंबर 1, फर्स्ट युनिट, विच इज रिप्रोडक्शन. ओके, आता या रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये जो पहिला चॅप्टर आहे विच इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स, है ना, या चॅप्टरमध्ये आपल्याला कुठले कुठले प्रश्न अपेक्षित आहेत सगळ्यात आधी एक जाणून घ्या. रिप्रोडक्शन युनिटचा वेटेज 12 ते 14 मार्क्सचा असतो, म्हणजे 12 मार्काचे कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत आणि 14 मार्काचे प्रश्न जे आहेत ते विथ ऑप्शनल येणार आहेत. तर आपण पाहूयात की नेमके कुठले कुठले प्रश्न अपेक्षित आहे. रिप्रोडक्शन इन प्लांट्समध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट डिलिटेड आहे, है ना. ते सोडून मग TS ऑफ अँथर, TS ऑफ ओवरी हे दोन फेवरेट क्वेश्चन्स असतात एक्झामिनरचे फॉर डायग्राम्स, म्हणजे एक्झामिनर तुम्हाला डायग्राम विचारू शकतं या क्वेश्चन्सवरती, राईट. वन इज अँथर, सेकंड वन इज ओव्यूल. थर्ड फिनॉमिना विच इज मोर इम्पॉर्टंट इन दिस चॅप्टर इज अबाउट मायक्रो अँड मेगास्पोरोजेनेसिस. आता हे दोन्ही जे प्रोसेसेस आहेत ना, हे खूप महत्त्वाचे प्रोसेस आहेत, लक्षात घ्या. दोन्ही प्रोसेस आपल्याला पूर्णतः समजून घ्यायचे आहेत आणि जसंचे तसे आपल्याला हे मेन्शन करायचे आहेत. आम आय क्लिअर टू एव्हरी वन? सो वी आर गोइंग टू मेन्शन मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड मेगास्पोरोजेनेसिस, राईट. नाउ इफ देअर अ क्वेश्चन फॉर 2 मार्क्स, वेन एव्हर देर इज अ क्वेश्चन फॉर 2 मार्क्स, देर कुड बी अ क्वेश्चन ऑन टाईप्स ऑफ पॉलिनेशन, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला पॉलिनेशनचे वेगवेगळे प्रकार जे आहेत ते लक्षात ठेवायचे. त्यामध्ये तुम्हाला बायोटिक आणि अबायोटिक एजंट्स, जे पॉलिनेटिंग एजंट्स आहेत, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. पुढचा प्रश्न जो असतो ह्या चॅप्टरमधला तो आहे डबल फर्टिलायझेशन. हा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या, आणि दरवेळेस तो विचारला जाणार म्हणजे जाणार. सो वी हॅव डबल फर्टिलायझेशन ॲज अन इम्पॉर्टंट क्वेश्चन. पुढे जाताना एम्ब्रियो डेव्हलपमेंटसुद्धा एक खूप इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे, तो 2 मार्कांना किंवा 3 मार्कांना अपेक्षित आहे, ठीक आहे. आणि ॲट द एंड यू हॅव अ व्हेरी क्यूट कन्सेप्ट विच इज कॉल्ड अस पार्थेनोकार्पी, ही सुद्धा या चॅप्टरमध्ये महत्त्वाची आहे. हा झाला आपला चॅप्टर नंबर 1, ठीक आहे. चॅप्टर नंबर 2 कडे जाऊयात. रिप्रोडक्शन इन ॲनिमल्समध्ये जसं मी सांगितलं, असेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट बोर्डाने डिलीट केलेला आहे, है ना. त्यामुळे ते सोडून कुठले प्रश्न अपेक्षित आहे 2 मार्कांसाठी किंवा 1 मार्कांसाठी? टाईप्स ऑफ ब्रीडर्स, कंटिन्युअस ब्रीडर आणि येस सीझनल ब्रीडर्स, बरोबर की नाही? यामध्ये सुद्धा ज्यावेळेस तुम्ही पुढे जातात त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये बरेच वेगवेगळे प्रकारचे ऑर्गन्स दिलेले आहेत, हो की नाही? तर हे सगळे ऑर्गन्स आपल्याला महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्हाला हे सगळे ऑर्गन्स जरा डिटेलमध्ये वाचायचे. सो यू शुड बी इंटरेस्टेड टू अंडरस्टँड द मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स. आम आय क्लिअर? हे 2 मेजर प्रश्न मी तुम्हाला सांगितले. पुढे जाताना ओव्हरी डेव्हलपमेंट जे आहे ना, हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे या चॅप्टरचा आणि हा एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन पण आहे फॉर 3 to 4 मार्क्स. मोठा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला ओव्हरी डेव्हलपमेंटवरती ग्राफियन फॉलिकल कसं डेव्हलप होतं त्यावरती जरा फोकस करायचं आहे, राईट. मुव्हिंग अहेड, मेन्स्ट्रुएशन खूप इम्पॉर्टंट प्रोसेस इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. ही सुद्धा एक खूप महत्त्वाची प्रोसेस आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि त्याचे सगळे फेजेस विथ द ग्राफ. ग्राफ म्हणजे तुम्ही ते चार्ट पाहिलंच असेल ना, हा चार्ट ज्यामध्ये कसं दाखवलं जातं की मेन्स्ट्रुएशन कसं होत आहे आणि त्याचे कुठले कुठले हॉर्मोन्स कुठल्या कुठल्या फेजमध्ये एक्सप्रेस होत आहे, हा जो ग्राफ आहे हा आपल्याला खूप गरजेचा आहे. त्यामुळे मेन्स्ट्रुएशनचा हा ग्राफ नक्की करून ठेवा. पुढे जाताना फर्टिलायझेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, है ना. आता फर्टिलायझेशनमध्ये काय होणार आहे, ती प्रोसेस आहे ज्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होतात आणि ते मेटिंग करतात.
तर फर्टिलायझेशनमध्ये तुम्ही झायगोटपर्यंत हे समजून घेणं आणि लिहिणं महत्त्वाचं आहे. अगेन द क्वेश्चन एक्सपेक्टेड फॉर 4 मार्क्स. क्लिअर? पुढे मग आपण दोन इम्पॉर्टंट फिनॉमिना पाहणार आहोत, ब्लास्टुलेशन आणि गॅस्टुलेशन. आता ब्लास्टुलेशन किंवा ग्रॅस्टुलेशन या दोन्ही फिनॉमिनावरती 2 मार्कांसाठी एक प्रश्न अपेक्षित नक्कीच आहे, बरोबर की नाही? असं या चॅप्टरला बघा 6 मार्कांमध्ये डिवाइड होतं, इधर 3+1+2 और 2+2+2 लाइकवाइज और 4+2, है ना. नेक्स्ट थिंग इन द लास्ट पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर चैप्टर इज अबाउट बर्थ कंट्रोल. तो जे बर्थ कंट्रोल साठी कॉन्ट्रासेप्शन मेथड्स आहेत, कॉन्ट्रासेप्टिव मेथड्स आहेत, त्यांचं तुम्हाला सगळं डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल सिंपल सांगितलं, फिजिकल मेथड्स, केमिकल बॅरियर्स, है ना, हे जे बॅरियर्स आहेत, किंवा ॲब्स्टिनन्स, लॅक्टेशनल ॲमेनोरिया, ही जी नावं मी पर्टिक्युलरली सांगतो, हे 2 मार्कांना येणं खूप गरजेचं आहे, किंवा 1 मार्कासाठी सुद्धा विचारले जाते. MCQs तर हे अपेक्षित आहेच, बरोबर की नाही? तर हे झाले आपले 2 चॅप्टर. पुढे जाताना मला एक गोष्ट खूप महत्त्वाची जी सांगायची आहे तुम्हाला, ती आहे अबाउट क्वेश्चन बँक. बोर्डाने तुम्हाला क्वेश्चन बँक नक्कीच दिलेली आहे, ती अभ्यास करा, चांगली डिटेलमध्ये अभ्यास करा, पण फक्त तीच अभ्यासू नका. यू हॅव टू ऑल्सो प्रिपेअर फ्रॉम द रेस्ट ऑफ द टेक्स्टबुक, ठीक आहे? गोइंग बिफोर आय गो अहेड, आय वुड लाईक टू टेल यू वन मोर इम्पॉर्टंट फॅक्ट. MHCET आणि NEET 2022 या परीक्षेसाठी क्रॅश कोर्स जो आहे ना, तो आपला आपण 25 तारखेला लॉन्च करतोय, 25 तारखेला सुरू होतोय. त्याचे सगळे डिटेल्स तुम्ही डायरेक्ट कॉल करून विचारू शकतात, मी त्याचा नंबर तुम्हाला लिंकमध्ये देणार आहे, ठीक आहे? सो नाव मूव्हिंग अहेड टू द नेक्स्ट चॅप्टर, विच इज इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. ओके, आता हा जो पर्टिक्युलर चॅप्टर आहे ना, यामध्ये प्रश्न कुठल्या कुठल्या ॲस्पेक्टवरती येऊ शकतात. इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर यू विल गेट अ प्रॉब्लेम. तर इथे एक प्रॉब्लेम भेटेल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. एखादा पी प्लांट दिला जाईल, है ना, आणि त्या पी प्लांटमध्ये सांगितलं जाईल, विद अ पी प्लांट इज टॉल अँड हॅज व्हायलेट फ्लावर्स, है ना, अँड इट इज क्रॉस्ड विथ अ ड्वार्फ अँड हॅज व्हाईट फ्लावर्स, ठीक आहे? तर हे जे पर्टिक्युलर पी प्लांट आहे, हा पी प्लांट तुम्हाला क्रॉस करायचा आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर जाणून घ्यायचे तुम्हाला, आणि त्याचे F1 आणि F2 प्रोजिनेस मेन्शन करायचे. Am I clear? Good one. This is the first aspect. Second aspect, 1 मार्कांसाठी for 1 marks, Mendelian laws. Mendelian first law, second law, third law. तिन्ही लॉ 1-1 मार्कासाठी. पुढे देअर कुड बी अ क्वेश्चन ऑन मल्टिपल अलेलिझम, प्लिओट्रॉपिझम आणि डॉमिनन्सवरती सुद्धा. फॉर एक्झाम्पल कम्प्लीट डॉमिनन्स, फॉर एक्झाम्पल इनकम्प्लीट डॉमिनन्स अँड फॉर एक्झाम्पल कोडॉमिनन्स, ठीक आहे? यावरती 1 मार्कासाठी प्रश्न अपेक्षित नक्कीच आहे. सो दिस वॉज अबाउट द फर्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. सेकंड पार्ट ऑफ द सेम चॅप्टर इन्क्लूड्स क्रोमोझोमल थिअरी. क्रोमोझोमल थिअरीमध्ये फक्त सटेन अँड बोवेलची थिअरी एक्सपेक्टेड आहे. थोडंसं ड्रॉसोफिलावरती तुम्ही फोकस केला तर सफिशियंट आहे, जास्त डिटेलमध्ये तुमच्याकडनं अपेक्षा नाही, है ना. नेक्स्ट पार्ट, सेक्स लिंकेजवरती प्रश्न नक्कीच येणार आहे यावेळेस. आय एम 100% शुअर अबाउट द फॅक्ट वेअर वेन द सेक्स लिंकेज पार्ट इज गोइंग टू बी आस्ड, वेदर अबाउट अ डिसऑर्डर और हाऊ द फेनॉमिना वर्क्स. लास्ट थिंग इज अबाउट द डिसऑर्डर्स. तर डिसऑर्डरवरती सुद्धा तुम्हाला नक्कीच एक प्रश्न विचारला जाणार आहे. सो दीज क्वेश्चन्स आर ऑन द प्रिन्सिपल्स और द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन चॅप्टर. सेकंड चॅप्टर, विच इज द नेक्स्ट चॅप्टर ऑफ जेनेटिक्स अँड एव्होल्युशन, इज मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आता जसं आपण पाहतो की हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे, या चॅप्टरमध्ये DNA आणि RNAवरती भरपूर डिस्कशन केलेलं आहे. ओके, आता ज्यावेळेस मी DNA आणि RNA ह्याबद्दल मी बोलतो, त्यावेळेस असं होतं पर्टिक्युलरली की त्यांच्या सिंथेसिसवरती एक नक्कीच क्वेश्चन असतो. तर 4 मार्कांसाठी यू विल शुअरली गेट अ क्वेश्चन ऑन DNA रेप्लिकेशन और ट्रान्सक्रिप्शन युनिट और द रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. 3 पैकी कुठला ना कुठला तुम्हाला नक्कीच प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या, हे 4 मार्कांसाठी. मग 2 मार्कांसाठी काय, तर ग्रिफिथ एक्सपेरिमेंट, हर्षे चेज एक्सपेरिमेंट किंवा हिस्ट्री ऑफ DNA सुद्धा, हे सुद्धा तुम्हाला 2-2 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. आता इथे आणखी एक क्वेश्चन जनरेट होतो, तो आहे कॉन्ट्रास्ट, त्यामध्ये युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन याच्यावरती सुद्धा एक प्रश्न येऊ शकतो. नाव ह्या चॅप्टरमध्ये थोडंसं डिटेलमध्ये आपण गेलो की आपल्याला असं लक्षात येतं की रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशनमध्ये तुम्हाला लॅक ऑपेरॉन स्टडी करायला दिलेला आहे, है ना. तर लॅक ऑपेरॉनचे सगळे जे जीन्स आहेत त्यावरती
एम सी क्यूमध्ये प्रश्न नक्की येऊ शकतात, ठीक आहे. लॅक उपरांत मोठा प्रश्न म्हणून येऊ शकतो का? तर का नाही, तो सुद्धा तुम्हाला नीट अभ्यास करायचा. मग येतो ह्युमन जिनोम प्रोजेक्ट, 2 मार्कांसाठी अपेक्षित, राईट. ओके, सो दिस वॉज अबाउट द 4th चॅप्टर. 5th चॅप्टर, एव्होल्युशन ऑफ लाईफ. आता या चॅप्टरबद्दल काय तुम्हाला इम्पॉर्टन्ट सांगायचं आहे, बोर्डाने ऑलमोस्ट 95% हा चॅप्टर जोडून टाकला. फक्त एकच कॉन्सेप्ट त्यांनी व्यवस्थित ठेवलेली आहे या चॅप्टरची, आणि ती आहे पॉप्युलेशन जेनेटिक्स. म्हणजे असं टायटल तुम्हाला नाही सापडणार, पण जे काही तुम्हाला टर्म्स तिथे सापडतात ना तेवढ्या पार्टमध्ये, त्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन जेनेटिक्स, ठीक आहे. तर हा जो पॉप्युलेशन जेनेटिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह आणि जॉग्राफिकल आयसोलेशन यावरती 1-1 मार्कांसाठी प्रश्न अपेक्षित आहे. आणि पॉप्युलेशन जेनेटिक्समधली जे व्हेरिएशन्स होतात, म्हणजे जे काही हार्डी वेनबर्ग लॉ आहे त्याच्यामध्ये जे व्हेरिएशन्स होतात ते काय रिझन्समुळे होतात, त्या व्हेरिएशनचे जे रिझन्स आहेत त्यावरती तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जेनेटिक ड्रिफ्ट, है ना, इथे तुम्हाला एक प्रश्न येऊ शकतो, है ना. किंवा जीन पूल, जीन पूल काय असतं, ह्यावरती एक प्रश्न येऊ शकतो. इज इट क्लिअर? सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इन दिस चॅप्टर. एवढंच प्रश्न येणार या चॅप्टरमध्ये, बाकी कुठलाही प्रश्न येणार नाही. आम आय क्लिअर? हे क्लिअर झालं सगळ्यांना? व्हेरी गुड. आता नेक्स्ट ॲस्पेक्ट, नेक्स्ट ॲस्पेक्ट येतो, पुढचा चॅप्टर आहे आपलं प्लांट वॉटर रिलेशन. इथे पण असंच काहीतरी घडलं आहे. फिजिओलॉजी जरी मोठा युनिट असला तरी बोर्डाने प्लांट वॉटर रिलेशनमध्ये सुद्धा 95% सिलेबस कट केला आहे, बघा लक्ष द्या. आणि त्यामध्ये फक्त 2 प्रश्न तुमच्याकडनं अपेक्षित आहे. काय? एक तर प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. वॉटर काय इम्पॉर्टंट आहे, वॉटरचे एक्झॅक्ट प्रॉपर्टीज काय आहेत, हा प्रश्न तुमच्याकडनं अपेक्षित नक्कीच आहे, है ना. किंवा दुसरा प्रश्न, व्हॉट आर द टाइप्स ऑफ वॉटर्स. आता हा प्रश्न काय असतो, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, हायग्रोस्कोपिक वॉटर, हे तुमच्याकडनं 2 मार्कांसाठी अपेक्षित, ठीक आहे. त्यामध्ये आणखी एक प्रश्न जनरेट होतो, तो आहे द स्ट्रक्चर ऑफ रूट. सो दे विल शुअरली आस्क यू अ क्वेश्चन ऑन हाऊ द रूट सेल्स आर, किंवा रूटचा स्ट्रक्चर कसा असतो. एकदम सिम्प्लिफाईड डायग्राममध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करायचं आहे. इज इट क्लिअर? तर आपण टोटल 6 चॅप्टर्स आता डिस्कशन केलेलं आहे, आणि पुढे जाऊयात पुढच्या चॅप्टर्सकडे. पुढे जाताना आपल्याला असं लक्षात येतं की प्लांट ग्रोथ या चॅप्टरमध्ये असं कळतं की काहीच नाही आहे, है ना. म्हणजे इथेसुद्धा ऑलमोस्ट द एंटायर चॅप्टर इज रिलेटेड, तिथं 1-2 कन्सेप्टसुद्धा ठेवलेली नाही आहे बोर्डाने. किती चांगलं केलं, त्यामुळे हा जरी तुम्ही अभ्यास नाही जरी केला तरी चालेल, कारण तिथे काय नाहीच अभ्यास आला, है ना. त्याच्यावरती काय प्रश्न येणारच नाही आहे. इज इट क्लिअर? पुढे जाऊया. आता पुढचा जो चॅप्टर जनरेट होतो, दॅट पर्टिक्युलर चॅप्टर इज रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. ह्या चॅप्टरमध्ये मी काही इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्सवरती फोकस करणार आहे, आणि त्यावरतीच प्रश्न येणार आहे. काय काय आहेत? पहिलं, वेन यू टॉक अबाउट रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, यू विल शुअरली गेट अ क्वेश्चन ऑन रेस्पिरेटरी ऑर्गन्स, डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये, म्हणजे प्लांट्समध्ये, ॲनिमल्समध्ये, ह्युमन्समध्ये स्पेसिफिकली, कुठले रेस्पिरेटरी ऑर्गन्स आहेत आणि त्यांचा रोल कसा आहे. 2 मार्क किंवा 1 मार्क, सो आय विल मेन्शन 1 or 2. पुढे, द प्रोसेस ऑफ ब्रीदिंग, एस्पेशली इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन, ही जी प्रोसेस होणार आहे ऑर्गॅनिझममध्ये, ह्या पूर्ण प्रोसेसवरती तुम्हाला एक क्वेश्चन नक्कीच येणार, लक्षात घ्या, ठीक आहे. सो दिस क्वेश्चन इज अगेन एक्सपेक्टेड फॉर 2 मार्क्स. आम आय क्लिअर? नेक्स्ट वन, एक कर्व आहे ज्याला आपण म्हणतो ऑक्सी हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. ते आपल्याला लक्षात येतं की कसं ऑक्सिजन डिझॉल्व होतो ब्लडमध्ये, है ना, आणि तो डिसोसिएट पण होतो हिमोग्लोबिनपासून. ह्या कर्ववरती पण एक प्रश्न नक्कीच अपेक्षित आहे. देन मूव्हिंग अहेड इन दिस चॅप्टर, यू विल गेट अ क्वेश्चन ऑन टाईप्स ऑफ सर्क्युलेशन, ओपन क्लोज्ड. तर हा एक प्रश्न नक्कीच आहे, जास्त नाही, फक्त 2 मार्कांसाठी, ओके. आता ह्या चॅप्टरमध्ये एक मोठा प्रश्न येऊ शकतो का? तर येऊ शकतो. सो देअर कुड बी अ क्वेश्चन ऑन ब्लड सेल्स, लक्षात घ्या. विच आर द डिफरंट टाईप ऑफ ब्लड सेल, फॉर एक्झाम्पल लिम्फोसाइट्स, ल्युकोसाइट्स, एरिथ्रोसाइट्स, इओसिनोफिल, बेसोफिल, जे जे ब्लड सेल्स मेन्शन्ड आहेत त्या त्यावरती 2 मार्कांसाठी प्रश्न अपेक्षित. वाचले पाहिजे, कारण इंटरेस्टिंग आहेत ते, मला माहिती ते इंटरेस्टिंग आहेत, पण थोडंसं डिटेलमध्ये मन लावून वाचा, मजा येईल. पुढे, स्ट्रक्चर ऑफ हार्ट. आता हा प्रश्न बघा, डायग्रामसाठी खूप महत्त्वाचा आहे. सो देर विल बी अ क्वेश्चन ऑन डायग्राम ऑफ द एक्सटर्नल ऑर इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट.
जे वॉल सांगा तुम्ही, बायका स्पीड वॉल कुठे आहे, ट्रायका स्पीड कुठे आहे, किंवा ते सेगमेंट सांगा, लेफ्ट एट्रियम, लेफ्ट ऑरिकल, राईट एट्रियम, राईट ऑरिकल, हे ज्या गोष्टी आहे, एट्रियम सॉरी राईट एट्रियम आणि राईट वेंट्रिकल, तर हे ज्या गोष्टी आहेत त्या ॲज अ डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन तुम्हाला मेन्शन केले पाहिजे. इज इट ओके? नाव पुढे जाताना पर्टिक्युलरली वी विल टॉक अबाउट द कार्डियक सायकल, है ना. नाव वेन आय टॉक अबाउट द कार्डियक सायकल, एस्पेशली वेन द क्वेश्चन ऑन हार्ट इज एक्सपेक्टेड, यू शूड नो ऑल द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स इन कार्डियक सायकल, है ना. ही सायकल अपेक्षित आहे हाऊ द ब्लड फ्लोज फ्रॉम ब्लड टू लिम्प्स, नॉट लिम्प पर्टिक्युलरली, ब्लड टू लंग्स, आणि तिथून तो परत कसा सर्क्युलेट होतो पूर्ण बॉडीमध्ये, ह्यावरती आपल्याला एक प्रश्न नक्कीच अपेक्षित आहे. ओके, पुढे जाताना जो लास्ट पार्ट येतो तो आहे ब्लड प्रेशर. आपल्या बॉडीचं ब्लड प्रेशर कसा जनरेट होतो, कसा मेंटेन होतो, आणि तो स्टँडर्ड ब्लड प्रेशर किती आहे, दॅट यू शूड रिमेंबर 120/80 mm ऑफ मर्क्युरी. सो प्लीज फोकस ऑन दिस क्वेश्चन, यू विल श्युअरली गेट अ 2 marks क्वेश्चन ऑन दॅट. पुढे पुढचा चॅप्टर फिजिओलॉजीमध्ये आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन. यामध्ये दोन गोष्टी क्लिअरली येणार आहेत. एक क्वेश्चन जो असणार आहे तो आहे एंडोक्राईनवरती, दुसरा क्वेश्चन जो आहे तो आहे आपल्या ब्रेन सिस्टीमवरती. आता ज्यावेळेस मी ब्रेनवरती बोलतो, यू विल श्युअरली गेट अ डायग्रामॅटिक क्वेश्चन ऑन व्हॉट इज अ न्यूरल टिश्यू, ड्रॉ अ न्यूरल टिश्यू ऑर एक्सप्लेन सिनॅप्स, ठीक आहे. पुढचा प्रश्न, पार्ट्स ऑफ ब्रेन, हाइंड ब्रेन, मिड ब्रेन, फोर ब्रेन, यांचे पार्ट्स, यांचं कॅरेक्टरिस्टिक फीचर, यांचा इम्पॉर्टन्स, हा सुद्धा तुम्हाला एक प्रश्न येईल. आणि यू विल ऑल्सो गेट अ क्वेश्चन ऑन स्पायनल कॉर्ड, सो हाऊ स्पायनल कॉर्ड इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ CNS, हा एक प्रश्न येऊ शकतो. प्रश्न ANS वरती पण येतो, पण ANS इज नॉट व्हेरी मच इम्पॉर्टंट ॲज कम्पेअर्ड टू CNS. ओके, सो वी मे नॉट फाइंड अ व्हेरी स्ट्रिक फॉरवर्ड क्वेश्चन ऑन ANS, ठीक आहे. पुढे जाताना यू कॅन ऑल्सो एक्सपेक्ट अ क्वेश्चन ऑन आय, अँड यू कॅन ऑल्सो एक्सपेक्ट अ क्वेश्चन ऑन इयर, सॉरी हे इयर होतं. ओके, द डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, कॉचलिया काय असतात, हाऊ द पोझिशनिंग इज प्रेझेंट फॉर दीज टू थिंग्स. इन दिस चॅप्टर ओनली यू विल ऑल्सो गेट अ क्वेश्चन ऑन द ॲक्शन ऑफ हॉर्मोन्स, की त्या हॉर्मोन्सचं मेकॅनिझम कसं आहे. सो ऑलवेज रिमेंबर टू अंडरस्टँड द मेकॅनिझम, आणि तो मेकॅनिझम तुम्ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनही मेन्शन करायचं. ओके, दिस क्वेश्चन ऑन द मेकॅनिझम. देन कम्स द व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट, एंडोक्राईन ग्लँड्स, पिनियल ग्लँड, थायमस, पॅनक्रियास, या सगळ्यांवरती तुम्हाला एक क्वेश्चन अपेक्षित आहे. कमीत कमी एक ग्लँड तर नक्कीच विचारणार, फॉर शुअर. माझा असं तर्क आहे की पिनियलवरती किंवा पॅनक्रियासवरती किंवा थायमसवरती हा प्रश्न नक्की येणार आहे, त्यामुळे ह्याचं प्रिपरेशन कन्फर्म तुमच्याकडनं झालं पाहिजे. प्लीज फोकस करा, ठीक आहे. ब्रेनवरती क्वेश्चन येणार आणि भरपूर येणार. नाऊ द नेक्स्ट पार्ट, ह्युमन हेल्थ आणि डिसीजेस. ह्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कशावरती एक्सपेक्टेड आहे. ह्युमन हेल्थमध्ये यू विल गेट अ क्वेश्चन ऑन ॲक्टिव्ह पासिव्ह इम्युनिटी कम्पॅरिझनमध्ये, यू कॅन एक्सपेक्ट दॅट. ऑर पॉसिबली अ स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी, अँटीबॉडी नेमके कसे असतात, है ना, किंवा द टाईप्स ऑफ अँटीबॉडी, अँटीबॉडी ए, बी, डी, ई, जी, करेक्ट. ह्या सगळ्या वेगवेगळे प्रकारचे अँटीबॉडीज, यांच्यावरती सुद्धा एक प्रश्न येतो. किंवा यू विल ऑल्सो गेट अ क्वेश्चन ऑन ए बी ओ ब्लड ग्रुपिंग, है ना, ऑर मलेरिया लाईफ सायकल, टायफॉइडवरती किंवा रिंगवर्मवरती. आता मी एक्सपेक्ट केलेलं आहे पर्टिक्युलरली यू गेटिंग अ क्वेश्चन ऑन मलेरिया, टायफॉइड ऑर रिंगवर्म, एक तीनपैकी कुठलं एक. ऑलराईट, सो दिस इज अन इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ दिस चॅप्टर. नाउ द नेक्स्ट पॉईंट वी आर गोइंग टू फोकस ऑन इज द क्वेश्चन ऑन कॅन्सर. सो यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ कॅन्सर इज इम्पॉर्टंट फॉर द चॅप्टर. इथे दोन गोष्टी आहेत, यू विल गेट अ क्वेश्चन ऑन हाऊ कॅन्सर इज कॉज्ड, सो द कॉजेस ऑफ कॅन्सर अँड द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. प्लीज ट्राय टू फोकस ऑन दिस थिंग. ओके, कॉजेस आणि ट्रीटमेंट, एनी क्वेश्चन यू विल फाइंड ओवर देअर. अँड द लास्ट थिंग इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर, यू विल श्युअरली गेट अ क्वेश्चन ऑन मेंटल हेल्थ, की हाऊ मेंटल हेल्थ इज रिअली इम्पॉर्टंट फॉर अस, हाऊ पीपल डील विथ ड्रग्स अँड अदर थिंग्स, ॲडिक्शन पर्टिक्युलरली, आणि त्याच्यातून कसं सावरायचं. त्यासाठी 2 marks बोर्ड अपेक्षित क्वेश्चन विचारतं, म्हणजे विचार. वी विल मूव ऑन टू द नेक्स्ट चॅप्टर. पुढचा चॅप्टर आहे आपला एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन. यामध्ये आपण काय एक्सपेक्ट करतो आहे, आपल्याला एक प्रश्न बॅक्टेरियल फर्टिलायझरवरती नक्की येणार. हे जे बॅक्टेरिया आहे, बेसिकली हा चॅप्टर कशावरती आहे, तर मायक्रो ऑर्गॅनिझमवरती, आहे की नाही.
आणि ह्यामधला जो ॲनिमल हजबंडरी नावाचा जो प्रकार होता तो बोर्डाने डिलीट करून टाकला, मग राहिलं काय, फक्त आणि फक्त मायक्रोब्स. तर मायक्रोब्समध्ये फर्टिलायझरवरती एक क्वेश्चन अपेक्षित आहे किंवा मायक्रोबचा कसा रोल असतो चीज आणि विटॅमिन बनवण्यामध्ये यावरती प्रश्न आहे, किंवा फॉर्टी बायोफॉर्टिफिकेशन म्हणजे त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू आपण कशी वाढवतो फूडची यावरती एक प्रश्न, आणि मोठा प्रश्न फॉर 4 मार्क्स. आय एम एक्सपेक्टिंग दिस 100%. मला ती गट फिलिंग आहे कुठेतरी की सुएज ट्रीटमेंट युझिंग मायक्रोब्सवरती प्रश्न येणार फॉर 4 मार्क्स, है ना, असं अपेक्षित आहे. चॅप्टर नंबर 12 दॅट इज बायोटेक्नॉलॉजी, कशावरती प्रश्न आहेत, त्या चॅप्टरमध्ये क्वेश्चन्स येणार आहे ॲप्लिकेशनवरती, म्हणजे हे अप्लाइड चॅप्टर आहे म्हणून तुम्ही अभ्यास करायचा आहे ह्युमन इन्सुलिनचा, वॅक्सिनचा, हाऊ दे आर प्रिपेअर्ड बाय बायोटेक्नॉलॉजी, GMO काय आहेत, जीन थेरपी काय आहे, ट्रान्सजेनिक शिप्स, ट्रान्सजेनिक फिश, बायोपेटंट्स आणि बायोपायरसी, अशावरती तर प्रश्न नक्कीच अपेक्षित आहे, येणार म्हणजे येणारच. ओके, इथे मला माझी गट फिलिंग सांगते की GMOसवरती तुम्हाला 1-2 मार्काचा प्रश्न नक्कीच अपेक्षित आहे ह्यावर्षी. ओके, PCR प्रोसेससुद्धा इम्पॉर्टंट आहे, पूर्ण प्रोसेस समजून घेते. देन वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ अवर चॅप्टर, लास्ट पार्ट ऑफ द टेक्स्ट बुक. वन इज ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशन. यामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हॅबिटॅट निशेवरती प्रश्न, अगेन कंपॅरिझन, किंवा 2 मार्क्स डायरेक्ट. देन वील गेट अ क्वेश्चन ऑन मायग्रेशन, सस्पेन्शन, डॉर्मन्सी, एस्टिवेशन ऑर हायबरनेशन यावरती प्रश्न. देन वील हॅव अ क्वेश्चन ऑन पिरामिड्स, वॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ पिरामिड्स, किंवा त्यांचे ग्रोथ मॉडेल्स, आणि अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑन म्युच्युअलिझम, पॅरासिटिझम अँड ब्रूड पॅरासिट्स. ठीक आहे, एस्पेशली ऑल्सो ऑन कमेन्सॅलिझम. ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशनमधला ऑलमोस्ट काहीच पार्ट डिलिटेड नाही आहे, त्यामुळे सगळा इंटरेस्टिंग पार्ट तुम्ही पूर्णतः वाचायचा आहे. इज इट क्लिअर? अँड देन वी कम टू द सेकंड लास्ट चॅप्टर विच इज इकोसिस्टम. आता इकोसिस्टम का फंडा ये है, इकोसिस्टम भी पूरा डिलीट किया गया है एक्सेप्ट सक्सेशन. सक्सेशन सोडला की बाकी सगळा चॅप्टर डिलीट झाला आहे. आता राहिलं फक्त प्रायमरी आणि सेकंडरी सक्सेशन, त्यावरती एक प्रश्न 4 मार्कांना नक्कीच अपेक्षित आहे. मी असं एक्सपेक्ट करतो की वोल्कॅनो झालेल्या आयलँडवरती किंवा वोल्कॅनिक आयलँड जे क्रिएट होतात, ओके, त्यावरती सक्सेशन कसं होतं, तो प्रश्न 4 मार्काला येणार आहे आणि येऊ शकतो, है ना. नेक्स्ट थिंग इज ऑन द चॅप्टर बायोडायव्हर्सिटी आणि कॉन्झर्वेशन. ह्यामध्ये यू हॅव टू फोकस ऑन 2-3 ॲस्पेक्ट. 1 ॲस्पेक्ट इज स्पीसीज एरिया रिलेशनशिप, कॉजेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉस, इन सिटू एक्सिटू हायब्रिडायझेशन, इन सिटू एक्सिटू कॉन्झर्वेशन, त्याचे एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. आणि जो आपला शेवटचा पार्ट आहे चॅप्टरचा जो बोर्डाने डिलीट केलेला नाही आहे, तो आहे मिशन हरित महाराष्ट्र. लक्षात घ्या, 1 मार्काला किंवा 2 मार्काला तुम्हाला हा प्रश्न नक्कीच अपेक्षित आहे. तर मी आज तुम्हाला काही बेसिक डिटेल्स, बेसिक आयडिया दिलेले आहेत सगळ्या प्रश्नांचे, इम्पॉर्टंट प्रश्नांचे, जे आपल्याला अपेक्षित आहे येणार या 22 बोर्ड्स एक्झामिनेशन. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द प्रिपरेशन, छान अभ्यास करा आणि छान मार्क घ्या. टिल देन टेक केअर.